हॅलो गाईज, तर माझी आज हॉस्टेलमध्ये शेवटची रात्र आहे. उद्या मी सागरला भेटायला कोल्हापूरला जाणार आहे. तो बोलला आहे की गोव्यावरून मी येईन तुला भेटायला कोल्हापूरला. तर उद्या 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे, मग मी असं ठरवले काय तर त्याच्यासाठी स्पेशल करायचं. उद्या माझी लास्टचा पेपर आहे, एक्झाम झाली की मी इथून निघेनच. मग तुम्ही बघाल पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय होतं ते. तर गाईज, माझा आता अर्ज लिहून झालेला आहे, आता मी मॅडमांची सही घेऊन येते. मी आता कोल्हापूरमध्ये आले, काहीतरी घ्यायचं असं ठरवलेलं. मग मी त्याच्यासाठी आता वॉलेट घ्यायचं ठरवलं आहे. तर बघूया, थोडी बार्गेनिंग करायलाच पाहिजे, कारण थोडक्या पैशात जमवायचं मला सगळं. हॅलो गाईज, तर मी आता पर्स त्याला आवडतं, तिकीट आवडतं, मी तिकीट घेतलं आहे. तर गाई, 14 डिसेंबरचा प्लॅन म्हणजे व्हॅलेंटाईन्स प्लॅन मी सगळं केलेला तो फिसकटला, कारण मला यायला तिथं लेट झालं. त्यानंतर आम्ही एक स्पर्धेला गेलेलो आणि तिथं हा जज होता, त्यामुळे आम्हाला 3:30 वाजली यायला रात्री. त्यामुळे मी त्या दिवशी गिफ्ट दिलं नाही, पण आता त्याला जाऊन देणार आहे. बघूया त्याची काय रिॲक्शन असते. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. झाला की काल व्हॅलेंटाईन डे, काय दिसून. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अरे काल झाला व्हॅलेंटाईन डे, एवढं काय संपली सगळं. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. चालते, दुकान टाकतो. वा, 3 झाले. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. एवढं काय, अरे झालं की व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे पण झाला. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हा, हे चांगलं काय तसं नाही, हे चॉकलेट मला जमत आहे. आय लव्ह किटकॅट. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. वाव, सगळं राहते बाबा, गिफ्ट काय भेटलं बघ्या व्हॅलेंटाईन डे. काय झालं, एवढे पैसे कोण खर्च करायला सांगितले होते का तुला? जास्त नाही, असू दे, छोटी गिफ्ट आहे. आणि काल तुला देणार होतो, पण आपल्याला वेळ झाला ना आणि आपण तिकडे गेलेलो, त्यामुळे आज देते. आवडलं आपल्याला गिफ्ट? ओहो, चला. मला काय ह्या गोष्टी होते, तुला माझ्याकडनं ट्रीट माझ्याकडून पण काहीतरी गिफ्ट सगळंच मिळणार ना. अरे गिफ्ट पण द्यावं, एक 10 रुपयाचा केस झाला त्याला भू. तर आम्ही दुकानात आलोय, मला म्हटलं ट्रीट देणार आहे आणि दुकानात घेऊन आलाय. एकदम स्वस्तात दाखवा, असे 50-100 रुपये लागते. 40 रुपये चालते ना? काय 40 रुपये पण नाही चालते. आले एक नंबर म्हणलं, 10 रुपयाची चालते. 40 काय, ठीक आहे, 10 वाली आणि 40 वाली सांगितलं तुम्ही. काय कपडे जे जीन्स आहे काय? मला घेणार काय पांडा? नाही, मागाले कपडे घ्यायचे नाही, चांगली स्वस्तात आणि मध्यम रेंज मध्ये ओढून टाकायचं. नाही, आता मी सगळं तुला फाडणार. तो व्हिडिओ करणार आहे. अरे हा, काय करायला आपण इथं? काय चॉईस, मी कुठे बसू सांग, मध्येच बसला. हाय गाईज, तर अशा तरी आम्ही आलो आहे ट्रीट म्हणजेच चायनीज. चायनीज खाण्यासाठी आलेलो आहे, पण चायनीज हा पदार्थ आपल्या घरात माझ्या बसतो, मला आवडतो. तर गाईज, माझं चायनीज आलेलं आहे, हा बघत बसणार आहे नुसता. मला आवडत नाही, मी खातच नाही ना.
राहू दे मी खातो बघा बघा एवढा खाणार आहे एवढं खाते पण तब्येत बघा सापळा आहे ठीक आहे मी आता खाते बाय बाय बघू शकताय मुकुट फॅक्टरी चायनीज खाताना हॅपी व्हॅलेंटाईन डे फक्त 30 रुपये चायनीज मध्ये भागत आहे कपडे खरेदी करायला गेलो होतो पण हिच्या मापाचा ड्रेस नाही भेटला विचार करा भेटला नाही ना हां त्यामुळे बरं झालं 40 रुपयाच्या चायनीज मध्ये काम खालास आणि कपडे एकदाच घ्यायचे बरं नाही मी आज आज व्हॅलेंटाईन हिने मला गिफ्ट दिलं मग मी पण हिला गिफ्ट आजच देणार ना मग आज नाही भेटलं दुसरीकडे दुकानं बंद झालं तुम्ही बघू शकताय खूप टाईम झाला दुकान बंद झालं मी तुझ्या मापाचं मिळणार नाही विरघळणाऱ्या प्राण्यांच्या मापाचं मिळत नाही बुकट कसं खायला बघ चायनीज जेवताना जेवत नाही असं चायनीज खाते बघा इथे बघा कसा टाकालाय